पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? माझं नाव महेश पाटील, राहणार सांगली. काय करता सांगलीत आपण? माझं मेडिकल आहे आणि हॉटेल होतं, आता पण भाड्याने दिले. आता हॉटेल होतं भाड्याने दिले आणि मेडिकल आहेच. सांगलीत कधीपासून आहेत? सांगलीत 2008 पासून. आणि आपलं प्रॉपर गाव? सोलापूर जिल्ह्यात टेंभुर्णी. टेंभुर्णी प्रॉपर? टेंभुर्णी का? प्रॉपर टेंभुर्णी. मी इकडे सांगलीला कधी आलात तुम्ही? 2006 शिक्षणासाठी आलो होतो. बर. शिक्षण झाल्यानंतर आपण इथे जॉब केला. बर. त्यानंतर मग ही जागा घेतली आपण त्यावेळेस. जॉबसाठी आल्यानंतर? हो, जॉब करत करत घेतली. जॉब करत करत घेतली. चांगली गोष्ट आहे, अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे की वाढत्या महागाईच्या युगात तुम्ही पाय पसरलेत जागा घेऊन. चांगली गोष्ट. तर आज तुमच्या गोठ्याला भेट दिले किंवा तुम्हाला पूर्वसूचना नाही देता त्रास दिल्याबद्दल आभार, म्हणजे माफी मागतो. कस काय, किती दिवस झालं बोलवलं तुम्ही? या या या. बरं. मला काय सवड मिळत नव्हती. हा. बरं. तर तुमच्याकडे आता काय किती जनावर आहेत? टोटल 8 आहेत सगळे, लहान मोठे मिळून. लहान मोठे मिळून? हा. 2 कालवडी, 1 खोंड आणि 1 कपिला कालवड. सगळे 8 आहेत. आणि इथं जागा किती आहे तुमची? टोटल ही 4 गुंठे जागा आहे. टोटल 4 गुंठे जागा. किती वर्ष झाले या जागेला घेऊन? 10-12 वर्ष झाले. मग 10-12 वर्षानंतर तुम्हाला ह्या जागेची मागणी केली असेल ना? नाही, आपण काय द्यायची नाही असं कधी म्हणलं नव्हतं. आपल्याला पाहिजे होती, आपण आपल्यासाठी ठेवली होती. आपल्यासाठी ठेवली. मग तुम्हाला 10-12 वर्षापूर्वी काय भविष्य दिसलं होतं? किंवा आपल्याला पुढे जाऊन हे करायचं होतं ना, हे आणि आपलं पहिल्यापासून कुत्र्यांचं होतं, त्यासाठी आपण केलं होतं. तुमचं डोक्यात आधीच होतं? आधीच होतं. की आपल्याला पुढे जाऊन हे करायचं आणि त्याच्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या तुम्ही मिळवून ठेवल्या. हो. ठीक आहे. पाटील साहेब, तुमच्याकडे असणाऱ्या प्रत्येक खिल्लारची 2 मिनिटात आम्हाला प्रत्येक खिल्लारची 2-2 मिनिटाची माहिती द्या. आता तुमच्याकडे जी खिल्लार गाय आहे ही कोणत्या प्रकारची? कपिलामध्ये मोडते. हा. पहिला रॉय आहे आता. बर. खाली आता कालवड झालेली ती ही कपिलाच कालवड आहे. कपिला? कपिला. बर. तिला आपण अर्जुन भरलेला सुखदेव कंब्यांचा इचलकरंजी. बर. त्याच्याकडून आपल्याला आता कालवड आहे 3 महिन्यांची. 3 महिन्याची. आणि पहिल्या व्यताची दूध काढू देते. वैशिष्ट्य काय आहे कपिला सांभाळायचं? कपिला म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये हिंदू धर्मामध्ये कपिलाचं खूप मोठं महत्व आहे. दुधाला असू द्या, गोमूत्राला असू द्या किंवा शेणाला. बर. जो काय काळा कलर आहे तो सगळ्यात जास्त सुवर्ण क्षार, सूर्याकडून जे येणारे किरण असतात त्याचं रूपांतर ते दुधात, शेणात, गोमूत्रामध्ये करतं. जास्त करून? जास्त करून. काळा कलर असल्यामुळे सोन्याची जे सूर्याची किरण आहेत ते त्याला शोषून घेऊन त्याची जी सूर्यकेतू नाडे आहे त्यातून ते परावर्तित करून स्वतःच्या ह्यामध्ये ठेवून त्याचं सगळं रूपांतर दुधामध्ये आणि गोमूत्रात आणि शेणामध्ये होतं. त्या उद्देशापोटी संगोपन हे केलं कपिला. हो. दूध काढता तुम्ही स्वतः? काढतो. किती दूध देते? आपण जास्त काय काढत नाही, कालवड सांभाळायचे त्यामुळे आपलं सवय असावी म्हणून एक सकाळी 1/2 लिटर तेवढं काढतोय. अर्धा लिटर? हा, 1/2 ते 1 लिटर घरापुरतं आपण तेवढं काढतोय. ज्या वेळेला तुम्ही दूध काढता, तुम्ही खाता, चव घेता, तुमच्याकडे बऱ्याच प्रकारचे खिल्लार असतात किंवा इतर समाजात सुद्धा पिशव्या मिळतात, या दुधात इतर दुधात काय फरक वाटतो? ह्या दुधामधून जे लहान मुलांसाठी किंवा आपल्यासाठी जे मिळणारे पौष्टिक घटक आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्या बाकी कुठल्याही दुधामधून मिळत नाहीत. उदाहरणार्थ म्हशीचा असू द्या किंवा पिशवीतला असू द्या, पिशवीतून दूध काही दर्शवता येते, त्यामुळे ते पिण्यालायक काय नाही. तुम्ही वास्तव ह्या ठिकाणी अनुभव घेतलाय? हो हो, ते घेतलेलंच आहे. आता काय गाप गेले? आता नाही, अजून भरवले नाही आपण. आता ह्या वेळेला माझ्याला 2 मास गेले, तिने ते सोडले, तिसरा मास केल्यावर भरायचे परत. मग या गोष्टीकडे सुद्धा बारीक लक्ष देत आहे? हो. किती मास केले, कधी केला? हो, पूर्ण आपल्याकडे त्याचं सगळं रेकॉर्ड मेंटेन असेल, लिहून ठेवलेलं असेल की कुठल्या गायीने कधी मास केला, कधी भरवली, कुठला ओळ भरवला, याची पूर्णपणे माहिती लिहून ठेवली असते. आणि वेल्यानंतर तुम्ही गायी किती या माजाला भरता? तिसऱ्या माजाला. तिसऱ्या माजा पुढं, कारण मग जेवढं उशिरा माझं गायी आपण भरत तेवढं वासरा संगोपन चांगलं होते. आपल्याला वासरं ह्यामध्ये डेव्हलप करायचे चांगले, ते मग सुधारणा म्हणतो आपण, ते आपल्याला करायचे ह्यामध्ये. बर बर बर. मग त्या ठिकाणी तुम्ही असा कधी विचार केला नाही का दूध आपण काढून घ्यायचं आणि वासराला बाहेरच पाजून किंवा चारून मोठं करायचं वगैरे? नाही नाही, आईच्या दुधातनं जे मिळणार आहे ते बाहेरच्या दुधातून कधीच मिळणार नाही. आणि आपण त्याचा पोट मारून आपलं पोट भरण्यात काय आपल्याला इच्छा नाही. जे त्याचा हक्क आहे तो त्याला द्यायचा. त्याला द्यायचा. आपल्याला घरात जेवढं मिळतं 1 लिटर बास आहे आपल्यासाठी. बरं. तर 2 नंबरची गायीची माहिती द्या. ही गाय आहे ती आता 3-व्या वेताला गाप गेलेली आहे. हिलाही दुधाचा रेकॉर्ड चांगला आहे. चांगला आहे. 7-8 लिटर दूध देते दोन्ही वेळचं मिळून. दोन्ही वेळचं? हो. बरं.
आता ही पण आपण आता परत अर्जुनवरतीच भरलेली आहे, कारण आपल्याला हे दुधाळ वंशाळ्यामध्ये कपिलामध्ये पैदास करायची होती गायीमध्ये, त्यामुळे आपण हिला हिचंही दूध चांगलं आहे आणि जो अर्जुन भरला त्याच्या आईला दुधाचा रेकॉर्ड चांगला आहे आईला, त्यामुळे आपण ते बघूनच हिला तो ओळख भरलेला आहे आपण. अर्जुनच्या आईचं पण रेकॉर्ड तुम्ही चेक केलं? चेक केलं, ती गायी पण आपण पाहिलेली आहे. बर बर. आणि ही गाई? ही गाई आहे ती निवर्गी ब्लड लाईन मधून आहे. निवर्गी संताजी जाधव किंवा संग्राम जाधव आहे त्यांच्या घरातली ही गाई आहे, निवर्गीची डायरेक्ट ब्लड आहे. त्यांच्या घरची गाई? हो, त्यांच्या घरात होती, म्हणजे त्यांच्या घरात पैदा झाली होती, त्यांनी ती तिथेच आठवड्यामध्ये दिली होती, त्यांच्याकडून आपण ही घेतली. ह्या गाईला कधी घेतली तुम्ही? दोन दीड वर्ष झालं तिला घेऊन. दीड वर्ष घेताना किती वय होत? घेताना ती दुसरी चार दाती होती. चार दाती होती, दुसरं वेळ झालं होतं. बर बर बर. तुम्ही किती रुपयाला घेतली काय? आपण त्यावेळेस ही आपल्याला पडलेली 46,000 रुपयाला. 46,000 घेताना काय कंडिशन होती? कंडिशन चांगली होती, गाई पण चांगली होती आणि आपल्याला खाली ह्याची मेन कालोड होती. हां, ती आपल्याला कालोड घ्यायची होती. बर, त्यासाठी आपण मग गाई आणि कालोड दोन्ही घेतले. दूध काढू देते? काढू देते. ही पण काढू देते. थोडीशी लात मारते कारण हिला पहिल्यापासून सवय बायकांची होती, त्यामुळे त्याला थोडस पाय उचलती, नाहीतर थोडं दूध काढू देते मी ती पण. कोणत्या प्रकारची गाई ही? कोसा किलर मध्ये मोडते पूर्णपणे. कोसा किलर? कोसा किलर. आणि ती समोरची गाई? ही आहे ती, ही आहे ते काजळी किलर मध्ये मोडते. ही आहे ती गाई बेंबळ्याचे जे जमदाडे होते बेंबळे, त्यांच्या हिची गाई, ही त्यांच्या बैलाकडून झालेली गाई. बर बर. तो पण बैल खूप मोठा, म्हणजे चांगला बैल होता, देखणा होता, चॅम्पियन बैल होता तोही. बर. त्या बैलाची ही गाई आहे, तिलाही दुधाला रेकॉर्ड चांगला आहे, 8 लिटर दूध आहे हिचं. आता काय कंडिशन? आता ही खाली आहे, लाभ गेले नाही. बर. आता घालवायची हिला, दोन वेळा भरली होती पण दोन वेळाचा काही कारणात उलटली ती बैल. उलटली. बर. मग आता यांच्या चाऱ्याचं कसं नियोजन करताय तुम्ही? चारा सगळा विकतच आहे आपल्याला. सगळा विकतच? सगळा विकत आहे. मग ते मेंटेन होतं? हो, होत. त्यांचं खाणं परत इन्कम? इन्कमचं आपण ह्यातून काय हेच केलेलं नाही आहे, उद्देशच नाही आपला, फक्त आपल्याला घरात दूध मिळते आणि जी काय पैदास करायची ती चांगली करायची, हाच मेन उद्देश आहे. मेन उद्देश आहे त्यातून. ह्यातून पैसे किंवा अर्थार्जन हा विषय आता नाही आपला, नाद आहे तोच पूर्ण. पटेल साहेब, तुम्ही शहरात राहता इथं, म्हणजे सांगली शहरात जवळ राहता, तर यांचं गोमूत्र किंवा शेण कलेक्शन करून त्यातून काय कमवता येत नाही का, इन्कम करता येत नाही? चालू केलेलं आहे मी. केले? शेणापासून आपण गोवऱ्या वगैरे करतोय, बाकी अजून पंचक वगैरे अजून काही नाही करत आपण. बर. ते पण करणार आपण लवकरच, चालू करून करायचं आपल्याला पंचक सगळेच. गोवऱ्या आणि गोमूत्र चालू आहे? हो. म्हणजे विकता का तुम्ही? हो, आता विकायला चालू केलेले आहेत. केले? काय दराने? आपण 5 रुपयाला एक गोवरी विकतोय. 5 रुपयाला एक गोवरी? कोणत्या कामासाठी घेऊन जातात? पूजेसाठीच. पूजेसाठी. आणि गोमूत्र? गोमूत्र घरात देवासाठी नेतात आपल्याकडून. देवासाठी नव्हतं? देवासाठी किंवा घरात माझ्यासाठी. मग ही विक्री कधीपासून चालू केली? विक्री आत्ता गोवऱ्यांची 3 महिने झाले केली आपण चालू. हां. जर कोणाला इथं पाहिजे असेल तर तुमचा प्रॉपर पत्ता आणि संपर्क नंबर सांगा. माझं नाव आहे महेश पाटील, पत्ता आहे आपला समतानगर मिरज, बुकरे कॉलेजच्या मागे, आणि संपर्क क्रमांक आहे 98-90-62-9009. आता इथून पुढं तुम्ही काय ठरवलंय, कोणकोणत्या गोष्टीत वाढ करायची? ह्यामध्ये आपण बेसिकली काम करणार आहे ते दूध चांगली पैदास, चांगल्या ओळखून गाई भरून चांगली पैदास करून घेणार आहे आपण. आणि जे काही दुधापासून बाय प्रोडक्ट आहे, दूध किंवा जे शेणापासून आपण जे पंचगव्य करणार आहे, शेण गोमूत्रापासून, त्याच्यावरती आपलं मेन जे आहे ते असणार आहे. म्हणजे पंचगव्य हे भविष्यातलं तुमचं महत्वाचं काम आहे? महत्वाचं काम चालू करणार आहे. आता पंचगव्याचा समाजाला काय फायदा होणार आहे, कोणकोणत्या गोष्टी? गाईपासून जे मिळणारे सगळे घटक आहेत, उदाहरणार्थ शेण गोमूत्र असेल, गोमूत्राचंही पण आपण पंचगव्य केल्यानंतर त्याचे जे अर्क काढून जे हे होतात ते बऱ्याचशा रोगांवरती वापरले जातात, जसं की कॅन्सर असेल, जे व्याधी होतात त्या सगळ्या त्यावरून रिपेअर होतात असं बाकी सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि त्याचा अनुभव पण ज्यांनी ज्यांनी वापरले पंचगव्य त्यांना सगळ्यांना चांगला पॉझिटिव्ह फीडबॅक मिळालेला आहे, त्यांना रिझल्ट सगळे चांगले मिळतात. बरं. ह्यांना जे आता चारा देताय तुम्ही, हा चारा कोणत्या प्रकारचा देताय आणि कशा प्रकारे चारा देताय? आपल्याकडे ऊस असतोय, मुरघास आहे, कडवळ येते, गवत असते, पण गवत खूप कमी प्रमाणात येते, जे आपण गवत म्हणतो ह्याचं मार्वेल गवत ते खूप कमी प्रमाणात आहे. ऊस आणि मका आपल्याकडे जास्त मिळते आपल्याला, आणि मुरघास. ते खायला देताना कट करून बारीक तुकडे देतात का पूर्ण देतात? नाही, कुट्टे करून देतो आपण कंपनीत सगळ्यांना. कुट्टे करून प्लॅस्टिकच्या ड्रम मध्ये असं टाकून देत आहे?
ड्रम आपण तसे देऊ, त्यासाठी सेपरेट प्रत्येकाला ड्रम केलेला आहे, त्या ड्रम मध्ये प्रत्येक दहीची सेपरेट कुट्टी टाकली जाते. ड्रम तुम्ही स्वतः बनवलाय का? हो, कट करून घेतले आपण ड्रम, हे कट करून घेतले अख्खे ड्रम होते, त्याला आपण ग्राइंडरने कट करून घेतलेले. समजा हे ड्रम जर तुम्ही आता व्हर्टिकल कट केलेत, उभे कट केलेत, हॉरिजेंटल आडवे कट केले असतील तर असते, तर गोल आडव्याला कसं होतं, फ्लेक्सिबिलिटी राहत नाही, ते फोल्ड होतात. ह्याला कसं, काही जरी केलं तर ड्रम पडत नाही, फुटत नाही, काही होत नाही. गई जरी त्यामध्ये उभारली तरी पण हे फुटत नाही ड्रम, किंवा गईने ढकललं, शिंगाने खेळलं तरी ह्याला काय होत नाही. उभे कापले की नाही तर त्याचे जे आहेत वरचा बाजू आहे ती बेंड होते, तशी ह्याची बेंड होत नाही. जरी गई हात उभारून जरी चारा खाल्ला, तिने ढकलून दिलं, शिंगाने मारलं, किंवा काही जरी केलं तर हे ड्रम फुटत नाहीत. आता मी 2 वर्ष झाले ड्रम वापरतोय, अजून एकही ड्रम फुटलेला नाही. ओके ओके ओके. जरी पाय ठ्यात ठेवला तरी अडकायचा किंवा घाबरायचा प्रश्न येत नाही, त्यात तो पडत पलटी सुद्धा होत नाही. जरी उभारली गई त्यात, जरी शिंगाने जरी ढकललं तरी पलटी होत नाही, फक्त पुढत थटल्यानंतर थोडंसं तिरका होतो, पण परत गई मागे सरली की ऑटोमॅटिक रिवर्स आहे, हा ड्रम व्यवस्थित राहतो. त्याला फिक्सिटी वगैरे दिले का? नाही, काहीच केलेलं नाही. मोबाईल आहेत, म्हणजे हा कुठे आपण हलवू शकतो, काढू शकतो, ठेवू शकतो, असे ठेवू शकता. आणि बाकी यांना खाली तुम्ही मॅटची व्यवस्था केली? मॅटची आहे. संध्याकाळी गई आत असतात, दिवसा मातीत असतात. का मातीचं शेवटी हे ते नैसर्गिक नाही आहे, जे नैसर्गिक आहे मातीच आहे यांच्यासाठी. फक्त पावसाळा इकडे जास्त असतो, पाऊस पाण्यामध्ये काय ह्यांना हाल होऊ नयेत, कोब्यावरती बसून व्यवस्थित राहो म्हणून रबर मॅट आणि कोबा केलेला आहे पाहिजे. म्हणजे रात्रीच्या आणि पावसाच्या वेळेला तेवढेच फक्त, आणि बाकी दिवसाचा वेळ मातीशी संपर्क पूर्ण मातीमध्ये असतो सगळ्या वेळेला. चांगली गोष्ट आहे ही, सुद्धा महत्वाची माहिती आहे की गाई ही कोणत्या जागी बांधावी आणि कधी बांधावी. मातीतच बांधावी, पण पावसाळ्यात आणि ह्याच्यामध्ये हाल होतात तेव्हा मग तेवढा पुरता आपण कोब्यावरती बांधतो. गाईला व्यवस्थित बसता यावं, उठता दिला यावं, चिखल जास्त होऊ नये त्यासाठीच, कारण आपल्याकडे जरा पावसाळ्याचं प्रमाण जास्त असते सांगलीमध्ये. समजा 24 तास 12 महिने तिला मातीवर बांधायचं असेल तर काय डोकं चालवं लागेल? मग त्याला एकतर मुरुम टाकून घ्यायला पाहिजे, नाहीतर ज्या आपल्या भाजक्या विटा असतील त्याचा खाली हे करायला पाहिजे पूर्ण अंतरून व्यवस्थित, मग त्यावरती गई चिक्कल होणार नाही. मी आयडिया चांगले हो, तो भविष्यामध्ये आपण तिथे पुढे करणार आहे ते भविष्यात. माती जरी पावसाळ्यात जरी गई बाहेर राहिल्या काय त्यांना होऊ नये, चिक्कल होऊ नये, किंवा त्यांना व्यवस्थित बसता यावं, उठता यावं, घाणीत गई बसू नये, हे मेन त्यामध्ये असणार आहे. बरोबर. पावसाळ्यामध्ये चिक्कल झाला गई फिरल्या की सगळा चिक्कल होतो गाईच्या फिरण्यामुळे, मग त्या गाई बसत नाहीत. पावसाळा ओल्यात गाई बसत नाहीत, किनार गाई आहेत त्याला जागा वळलेली पाहिलं आहे, स्वच्छ पाहिला जागा, म्हणजे स्वतः केलेलं घाणी सुद्धा ह्या गाई बसत नाही. पडली साहेब, सांगलीकडे तुम्ही राहायला म्हणजे संपूर्ण कुटुंब आहे का तुम्ही एकटाच आहात? नाही, मी आणि माझी मिसेस आणि 2 मुलं, आम्ही दोघंच घेत असतो. माझी फॅमिली म्हणजे आई वडील आहेत ते सोलापूरला असतात, भाऊ आणि आई वडील ते सोलापूरला आहेत. मग त्यांची इकडे येण्याची इच्छा नाही का? नाही, तिकडे शेती वगैरे सगळे आपले तिकडे आहे ना, सोलापूर जिल्ह्यात तिकडेच आहे. म्हणजे तिकडचा भाग किंवा तिकडची शेती शहरालगत आहे का असे राहणार आहे, बाहेर आहे शहरापासून? नाही, थोडी शेती आहे ती सोलापूर जवळ पाकणी म्हणून गाव आहे, हा तिथं थोडी शेती आहे, आणि आपल्या गावाकडे बाकी राहिलेली शेती आहे गावाकडे. मग तिकडून इकडं किंवा इकडून तिकडं जाण्याचा काय विचार भविष्यामध्ये? तसं आहे, जर हे जर वाढलं मी वाढवलं तर सगळ्या गोष्टींवरती सेंद्रिय शेती आणि गहू उत्पादनावरती जे काही करता येईल मला ते मी भविष्यामध्ये करणार आहे. सोलापूरमध्ये शेतीमधून पाकणी जी आपली शेती आहे ती शहराजवळही आहे, तिथं आपण तो करणार आहे. आता त्याच्यावरती अभ्यास चालू आहे की सगळ्या दृष्टीने, म्हणजे आता पूर्ण शेतीला आपण रासायनिक खते पूर्ण आता ऑलरेडी बंदच केलेली आहेत. समजा तिकडे गेल्यानंतर तुमच्या कोणत्या गोष्टीमध्ये फायदा होणार आहे? त्यामध्ये आपल्याला स्वतः सगळं सेंद्रिय गोष्टी खाता येतील. गाईंना जो चारा उगवायचा तोही पूर्णपणे सेंद्रिय आपण उगवून त्यांना तो देणार. जो आत्ता आपण विकत घेतो त्यामध्ये रासायनिक मिसळून येतेच आहे, पण जो आपण स्वतःच्या शेतीमध्ये जो चारा करणार आपण, जो आपल्याला पाहिजे तसा आपण लावून पाहिजे तो चारा आपण काढणार, जो गाईंसाठी चांगला असेल असा त्या ठिकाणी. त्या ठिकाणी आणि तिथलं वातावरण वेगळंच असणार. वातावरण तिथलं वेगळंच पूर्ण. म्हणजे तुमचा इथं जो चाऱ्याचा खर्च होतोय आणि इथल्या ज्या रासायनिक किंवा दूषित वातावरणात तुम्ही राहता ह्या दोन गोष्टीचा महत्वाचा त्या ठिकाणी फायदा होणार. निरंतर फायदा होणार आपल्याला आणि भविष्यात आपण ते करणार आहे. म्हणजे स्वतःची शेती जी आहे ती आपण करणार आहे, पूर्णपणे सेंद्रिय शेती करणार आहे सगळीच. पहिले साहेब, मग आल्यानंतर तुम्ही म्हटलं तर आम्ही बरेच दिवस झालं वाट बघत होतो किंवा तुम्ही अचानक आलात या चॅनलला. तुम्ही तसं कधीपासून ओळखतं? 4 वर्ष झाले लॉकडाऊन पासून मी ओळखतो. म्हणजे
किंवा त्याच्या आधीपासून आता नक्की सांगता येत नाही, पण 4 वर्ष तर नक्की झाले की राजसाहेबांना मी ओळखतोय. म्हणजे चॅनलला ओळखण्याची गोष्ट कोणती किंवा सुरुवात कशी झाली? असंच एक युसी मी युट्यूब चेक करत बसलो होतो, त्यावरती तुमच्या पोस्ट दिसल्या. पोस्ट दिसल्यानंतर मी त्या लाईक करून पुढे सबस्क्राईब केलं तुमचं चॅनल, आणि तिथून पुढे सगळ्या पोस्ट मग रेग्युलरली अपडेट जे काही येत होते ते पाहायला सुरुवात केली. मग तिथून पुढे जे काही खेळांमध्ये जे काही माहिती असतील त्या सगळ्या गोष्टी कळत गेल्या की बाबा कुठल्या खेळार कशा आहेत, कुठले वळू आहेत, कोणाकडे काय गाई आहेत. बघता बघता तुम्हाला काय अनुभव आला अजून परत या चॅनलमधून? की बऱ्याचशा गोष्टी कळाल्या ना की बाबा खेळारमध्ये कुठल्या गोष्टी आहेत, सिद्धापूर खान ही जी माहिती मिळाली, त्यानंतर ना बाकीच्या ज्यांकडून कोणाकडे वळू चांगले आहेत, घर बसल्या मला माहिती मिळाली ना सगळ्या ह्या गोष्टींची. जे काय सगळं प्रत्येकाच्या इथं जाऊन प्रत्येक गावामध्ये जाऊन आपल्याला शक्य नाही की सगळ्या गाई किंवा वळू बघणे, ज्या ठराविक गोष्टी आहेत त्या आपण बघू शकतो. तुमच्या चॅनलवर सगळ्याच गोष्टी मिळतात बघायला. मला चॅनलचं काम ज्या पद्धतीनं चालू आहे ती पद्धत कशी वाटते तुम्हाला? चांगली पद्धत आहे, खिलारवाडीसाठी खूप त्याचा फायदा होतोय. जे काही नवीन बघणारे आहेत किंवा ज्यांना खिलारबद्दल कायम करायची इच्छा आहे त्यांना तुमच्या चॅनल थ्रू सगळ्या गोष्टी बघायला मिळून ते पुढं काम वाढवतात. त्यामधून इच्छाशक्तीमध्ये ओरिजिनल भर पडते का? हो पडते ना. म्हणजे काय गोंधळ वाढत वगैरे आहे का? नाही गोंधळ नाही वाढत, उलट सगळ्या गोष्टी क्लिअर होतात ना. कोणाला ज्याला जी गोष्ट पाहिजे आहे ती तुमच्या चॅनलवर बघून तो पुढं करू शकतोय. ती ज्याला काजळीमध्ये काम करायचं तो काजळी करेल, कोशामध्ये करायचं त्याला कोशामध्ये करेल, ज्याला पळाव वस्त्र पाहिजे तो त्या पद्धतीने काम करेल. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला तरुण पिढीला नवीन सुरुवात करायची असेल तरी आपल्या चॅनलच्या कामाची पद्धत ही फायद्याची ठरेल. हो नक्की ठरेल, त्यांना पूर्ण अनुभव मिळेल ना. जो ज्याला अनुभव नसणार आहे तो तुमच्या चॅनलकडून बघून किंवा तुमच्याशी संपर्क साधून तुमच्याकडून जे माहिती आहे किंवा जो ज्ञान आहे ते त्याने थोडंफार जरी पदार्थ पडून घेतले त्याला ते खूप मोठं असणार आहे ते त्याच्यासाठी. आपल्या माध्यमातून मीडियामधून होणारी कामगिरी आणि इतर ठिकाणावरून होणाऱ्या कामगिरीत काय बदल जाणवतोय का कधी? आपल्याकडून जे काम होतं ते म्हणजे आपण काय म्हणतो त्याला नैसर्गिक काम म्हणा किंवा प्रत्येक ठिकाणी जाऊन ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्ही अशा जशा आहे तशा दाखवायचा प्रयत्न करा. मूळ स्वरूपात त्या गोष्टीनं किंवा मूळ स्वरूपात दाखवल्यानंतर त्याचा फायदा काय होणार आहे समाजाला किंवा तरुण वर्गाला? जे वास्तव आहे ते समोर दिसणार आहे सगळ्यांना. त्याच्यामध्ये म्हणजे वेगळापण दाखवून जर मी दाखवलं असतं जगाला तर त्या ठिकाणी ती गोष्ट त्या तीव्रतेने समजली असती का? नसती समजली. आणि जर त्यात काय थोडंफार तरी केलं असतं तर जे काही नवीन आहे त्यांना थोडंफार कळालं असतं की बाबा हे काय गोष्ट खऱ्या नाहीत, वास्तववादी नाही आहेत, त्याचा थोडासा भ्रमनिरोध होऊन तो परत मग तो त्या गोष्टीकडे त्या दृष्टीने बघणार नाही ना. वास्तव आहे ते बघितल्यानंतर त्याला पुढे काम करायची इच्छा वाढते जास्त अजून. आपरक राहिला असता. ठीक आहे पटेल साहेब, अजून दुसरे किती खेळाडू आहेत तुमच्याकडे? आता माझ्याकडे एक सिद्धापूर खाण्याची कालवड आहे जी की कैलास रेंगरे यांचा जो मोठा बैल होता त्या बैलाची कालवड आहे. बर. आणि दुसरी कालवड आहे ती आठपाडीची जी. या मला ती कालवड दाखव. ही राधा नावाची. राधा नावाची ही सिद्धापुरी खाण्याची कालवड आहे. बर. 17 महिन्यांची कालवड आहे ही. हा ही कालवड आहे रेड्याचे जे कैलास लिंगरे आहेत त्यांच्याकडे जो मोठा बैल सिद्धापूर खाणीचा जो होता त्या बैलाची पैदास असेल ही कालवड आहे त्या बैलाची. बर बर. किती वय आहे? आता 17 महिने पूर्ण झाले. 17 महिने. सिद्धापूर खाणीची कालवड आहे. ह्या खाणीचं किंवा ह्या कालवडीचं वैशिष्ट्य काय सांगता येईल तुम्हाला किंवा आणल्यापासून तुम्हाला अनुभव आला असेल? हिचा जो आहे तो शिंग म्हणा, तोंड म्हणा, कांबळ कमी आहे, चौकाला चांगली आहे, पाय मजबूत आहेत. बर बर बर. दिसायला कालवड खूप सुंदर आहे. ज्या प्रमाणात सिद्धापूर खान तुम्हाला चॅनलमधून अभ्यास करायला भेटली आपल्या खिल्लार शेतकरी शान चॅनलमधून त्या प्रमाणात सगळे गुणधर्म आहेत का? आहेत. काय अडचण नाही, काही सुद्धा नाही. ठीक. इथून पुढची गोष्ट हा आहे तो आता आपला 18-19 महिन्यांचा खोंड आहे. हा जो की परितेजे दादा देशमुख आहेत. कोण? परितेज. हा हा हा. त्या बैलाची पैदास असलेला हा खोंड आहे म्हणजे पुशेगाव चॅम्पियन. पुशेगाव चॅम्पियन 2019चा जो होता हा त्या बैलाची पैदास असलेला हा खोंड आहे. बर. काजळी गाय आहे तिचा हा. तिचा हा खोंड आहे. बर बर. किती वयाचा खोंड आहे? आता ह्याला 2 वर्षाच्या आसपास आले, 20 महिन्याच्या आसपास आहे तो. 20 महिन्याच्या आसपास. बर. आणि या कालवडीची माहिती? ही कालवड आहे ती आठपाडीचे जे जालिंदर चव्हाण होते त्यांचा जो वळू होता सोन्या म्हणून त्या सोन्या वळूची ही कालवड. सोन्या वळूची कालवड आहे.
जे की आपण हा सोन्यावळू भरलेला त्यांनी जी आपल्याकडे निवर्गी ब्लडलाईनची गाई आहे त्या गाईला तो बैल भरलेला बर तिच्या पुढची ही कालवड कालवड म्हणजे गाई घेऊन आल्यानंतर वेलेली कालवड बर वय किती तिचं आता ही नोव्हेंबरचा जन्म आहे तिचा नोव्हेंबरचा आता ही पण जवळपास 2 वर्षाची होईल नोव्हेंबर बर 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 मग यांना सुद्धा खाण्याची पद्धत हे ठेवली बर मला सांगा हा चारा वाळल्यानंतर या ड्रम मधला त्याचा उपयोग काय करतो परत आपण तो परत वाळला की तो टाकून देतो कशामध्ये शेणखताच्या ह्यामध्ये आपल्याला मग त्याच्यामध्ये तो खत म्हणून मिक्स होऊन जातो बर म्हणजे वेस्टेज काय जात नाही आपलं पाहिजे तेवढं खातात ड्राय झाल्यानंतर परत तुम्ही त्याच्यात टाक आणि कुट्टी केल्यामुळे फायदा काय होतो तर वैरण वेस्ट जात नाही जास्त वेस्ट जात सगळी वैरण व्यवस्थित साधारण तुकडे किती करतात असे छोटे 1 mm मध्ये तुकडा होतो याचा 1 mm मध्ये कुट्टीची साईज आहे ती 1 mm मध्ये कुट्टी आणि पाणी पिण्याची सोय कशी केली पाणी आपण त्यांना सगळ्या मोठ्या गायींना तेवढं बदल्या भरून ठेवतो सगळ्यांना 24 तास त्यांना जेव्हा पाणी पिवटेल तेव्हा ते पितात ह्यांना फक्त दिवसातून 2 वेळा पाणी पाजतो यांना 2 वेळा या कालवडी अजून हिटवर वगैरे आले नाही त्या अजून नाही दात पण लावले नाही दोघीने पण हां हां बरं बरं आणि ते छोटं जे होतं पिल्लू कालवड जाय का ती पण मग ती मोकळीच असते का बर ती कोणत्या बैलाची त्या अर्जुनची कालवड आहे अर्जुनची कालवड आहे 16 तारखेला तिला 3 महिने होत आहे तिला परत विकणार आहेत का ठेवणार आहेत ते आपण ठेवणार आहे आपण तुम्ही ठेवणार आहेत म्हणजे गायींची संख्या वाढवणार आहे अजून काही इच्छा असेल ना अजून ब्लड लाईन वगैरे घ्यायची काय तुमची हो आहे की अजून ज्या काही ब्लड लाईन आपल्याकडे कमी आहेत त्या ब्लड लाईन वरती काम करून त्यांचा अभ्यास करून एक तर आपल्या गायींना भरवून किंवा ज्या काही चांगल्या कालवडी आहेत किंवा ज्या गायी आहेत त्या आपण पुढे भविष्यामध्ये आणखी त्यामध्ये वाढवणार आहे बरं म्हणजे आता तुमचं काहीतरी नियोजन प्लॅनिंग वगैरे चालू आहे वाढवण्याचं मना आहे खरंच ठीक आहे पाटील साहेब तुम्ही वेळात वेळ काढलात आणि खरंच तुमचा आता कामाचा वेळ होता तरी तुम्ही त्यातून मला वेळ दिला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो आणि खिल्लार शेतकरी शान चॅनलकडून तुमच्या खिल्लार संगोपनामध्ये ज्या काय अडचणी येतील ज्या काय त्रुटी येतील जिथं शंका येतील त्यावेळेला तुम्ही कधीही कमेंट बॉक्सद्वारे किंवा फोनद्वारे किंवा संदेशद्वारे विचारत चला नक्कीच तुमचं प्रथमतः आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या इथं आला आमचा गोठा बघितला आणि त्याबद्दल जे काही थोडी माहिती तुम्ही सांगितली किंवा जे आहे त्याबद्दल मी तुमचं शेतसार ऋणी राहील कायम धन्यवाद खाली ओली वैरण टाकली की नाही ती वैरण मग वास मारायला लागली वली तेव्हा तो ड्रम काढला मग आपण